तरी या संघाचे रौनक शिंदे व निखिल पेंडेकर हे फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. शिव थंडर कडून गोलंदाजीसाठी विष्णू हां विष्णू हे प्रथम षटक घेऊन येत आहे शिव थंडर साठी. शिव थंडर विष्णू गणेकर विष्णू विष्णू घाणेकर हे पहिला षटक घेऊन येत आहे आणि रौनक हे फलंदाजीसाठी उतरले आहे. रौनक यांना पहिला चेंडू विष्णू यांचा आणि रौनक यांनी मारलेला आहे तो पहिल्याच चेंडूत चौकार मारलेला आहे आणि नो पाच धावा पहिलाच चेंडू नो पडलेला आहे विष्णू यांचा आणि पहिल्याच चेंडूत पाच धावा आलेल्या आहेत आणि पुढील चेंडू विष्णू यांचा रौनक यांना आणि रौनक यांनी तो हलकासा पुढे टाकून एक धावा काढलेली आहे. आता निखिल पेडणेकर हे पुढील चेंडू खेळतील आणि निखिल पेडणेकर यांनी एक चौथी धाव घेतलेली आहे. अशा प्रकारे सात धावा झालेल्या आहेत दोन चेंडू सात धावा झालेल्या आहेत आणि रौनक हे रनआउट झालेलं आहे. उत्तम असा क्षेत्ररक्षण अजिंक्य घायतडके यांच्या उत्तम असं क्षेत्ररक्षण राकेश घायतडके फुटण्याचा क्षेत्ररक्षण बघा. भूषण हे फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि परत उत्तम असं क्षेत्ररक्षण परंतु नॉट आउट भूषण तीन चेंडू अजित पंच चेंडू शेवटचे दोन चेंडू चार चेंडू झालेले आहेत सात धावा चार चेंडू सात धावा पुढील विष्णू यांचा चेंडू निखिल यांना आणि निखिल यांनी लेग साईडला वळवलेला आहे आणि एक धाव घेतलेली आहे. अशा प्रकारे आठ धावा झालेल्या आहेत एक गडी बाद आठ धावा आणि भूषण यांचा उत्तम असा फटका एक चोरटी धाव घेतलेली आहे. अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात नऊ धावा झालेल्या आहेत शिव नाही
आणि निखिल पेडणेकर हे बाद झालेले आहेत. आणि अशा प्रकारे तीन बाद झालेले आहेत. आता जयेश ठाकूर हे फलंदाजीसाठी उतरलेले आहेत आणि पुढील षटक घेऊन येत आहे. नाही गोलंदाज संकेत संकेत जगदाळे यांचा पहिला चेंडू सूरज यांना आणि उत्तम असा चेंडू पुढील चेंडू आणि सूरज यांनी तो मारलेला आहे. एक धाव झालेली आहे आणि अशा प्रकारे संघाचे 12 धावा झालेले आहेत. तिसरं षटक चालू आहे आणि छोटू यांनी हा एक धावा चोरटी धाव घेतलेली आहे. अशा प्रकारे 13 धावा झालेल्या आहेत. 3-13 धावा आणि पुढील चेंडू संकेत यांचा उत्तम असा चेंडू सूरज यांना तो कळला नाही आणि निर्धाव गेलेला आहे चेंडू. अजित पंचा चेंडू चार चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि सूरज हे बोल्ड झालेले आहेत. सूरज स्क्वेअर कट करायला गेले. त्यांना वाटला गली किंवा पॉईंटमधून काढीन तो वन चेंडू, परंतु सूरज यांना तो चेंडू जमलेला नाही. आणि आता रुपेश वेटकोळी हे फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. यांना वजन कोळी म्हणून ओळखलं जाते. बघूया आता किती वजन मैदानात हे करतायत. आणि सरळ मारलेलं आहे निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे तीन षटक संपलेले आहेत. 13 धावा झालेले आहेत. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा तरी आल्या पाहिजे ना, ते जास्तीत जास्त बाद तरी झाले पाहिजे. योगेश यांचा शेवटचा षटक आणि एक धाव काढलेली आहे छोटू यांनी. 14 धावा झालेले आहेत. आणि उत्तम असा चौकार मारलेला आहे वजनदार कोळी यांनी. वजन दाखवलेलं आहे आपला. आणि अशा प्रकारे 18 धावा झालेल्या आहेत. वजन कोळी रुपेश वेट कोळी हां वेट करून कोळी होणार आहे. हां अच्छा एक धाव मिळालेली आहे. विराट कोहली नंतर त्यांना चान्स आहे का? हां ठीक आहे. 14 चेंडू उत्तम असा मारलेला आहे छोटू यांनी. एक धाव शेवटचे 2 चेंडू. शेवटच्या 2 चेंडूत रुपेश मस्त सुंदर क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या चेंडू किती आहे 16 आहे तिथे. बावीस धावा झालेल्या आहेत. 22 आणि जिंकण्यासाठी 23 धावा हव्या आहेत. शिव थंडर यांना 23 धावाची गरज आणि मुंबई सायकल हे आता गोलंदाजीसाठी उतरले आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरलेले आहेत.
शिव थंडरच्या डगआउटमध्ये प्रेक्षक बसलेले असतील तर त्यांनी जागा द्यावी, त्यांना थकून आलेले आहेत ते उन्हातून, तर त्यांना बसण्यासाठी जरा जागा देण्यात यावी. चेंडू म्हणतात घासून द्या गोल फिरून फिरून. शिव तांडर यांना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे, 22 धावा झालेल्या आहेत. आणि प्रथम षटक भूषण हे आपल्या संघासाठी प्रथम षटक घेऊन येत आहे, बघूया भूषण. फलंदाजाचं नाव ऋषिकेश आणि अजिंक्य गायतडके. ऋषिकेश तानपुरे ना, ऋषिकेश तनपुरे हे फलंदाजी करत आहे आणि सुरज पाटील हे गोलंदाजी करत आहे. पहिला षटक सूरज यांचा, ऋषिकेश तानपुरे यांच्यासाठी निर्धाव गेलेला आहे. पहिला चेंडू दुसरा चेंडू वाईट, अवांतर जास्त टर्न करत आहे, उत्तम असा मारलेला. आणि क्षेत्ररक्षण, उत्तमाचं क्षेत्ररक्षण निखिल पेडणेकर इंडियन आशिम आमला. अच्छा हा हा, कपिल पाटील हे उत्तम उदाहरण देत आहे मागून. आम्हाला कपिल पाटील सारखे अजून 2-3 सहयोगी भेटले ना, बीबीएल चांगल्या पैकी. सर्वांना विनंती आहे, नील मागच्या गल्लीत जाऊ, डायरेक्ट रिले आहे तिकडे मागे, घरी दिसणार तुम्ही. पुढील चेंडू ए बॅट्समन नेम संकेत जगदाळे आणि निखिल यांचा उत्कट क्षेत्ररक्षण. संकेत यांचा लक्ष नाही निखिलकडे. आणि 2 बाद झालेले आहेत. आता पुढील आलो पुढील चेंडू आणि प्रतीक यांना आणि निखिल यांचा उत्तम क्षेत्ररक्षण. खरोखर निखिल पुढच्या सत्रात आता सुट्टीमध्ये या लहान मुलांना ट्रेनिंग द्यावी निखिल क्षेत्ररक्षणाचं. आणि एक धाव दोन धावा झाल्यात, दोन गडी बाद दोन धावा आणि शेवटचा चेंडू एक धाव, 3 धावा झालेले आहेत. सूरज आणि चांगलं षटक टाकलेलं आहे, उत्तम असं षटक. 2 धावबाद झालेले आहेत, धावचित झालेले आहेत.
निखिल यांचा उत्तम क्षेत्र रक्षण आणि पुढील षटक घेऊन येत आहे भूषण भंडारे. मस्त कोळीचे भूषण भंडारे हे पुढील चेंडू घेऊन येत आहे. चौकार हा बोला. घाबरवलेला आहे भूषण भंडारे यांनी. गच्चा क्षेत्र रक्षण, गच्चा क्षेत्र रक्षण. आकाश तोडणकर यांच्याकडनं क्षेत्र रक्षणाची अशी अपेक्षा नव्हती. निखिल पेंडेकर यांनी इतके उत्कृष्ट दोन रनआउट केल्यानंतर सुद्धा असे थ्रो त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हते. अकरा धावा झालेल्या आहेत. पाच चेंडू, एक चेंडू बाकी भूषण भंडारे यांचा. दस दहा रन. दहा रन पाच बॉल. षटक समाप्ती अकरा धावा. षटक समाप्ती अकरा धावा. दोन षटकांमध्ये अकरा धावा, दोन गडी बाद. मुंबई स्ट्रायकर्स अतिउत्कृष्टपणे आपला विचार करत आपल्या एक नियमावली ठरवत जयेश ठाकूर यांच्याकडे बॉलिंगची जिम्मेदारी सोपवत असताना रुपेश कोहली आणि निखिल पेंडेकर पूर्णपणे विचार करत मी लवकरात लवकर विनंती करतोय मुंबई स्ट्रायकर्सला. आणि रुपेश कोहली फलंदाजीसाठी मैदानावर रुपेश कोहली गोलंदाज, एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. हा अकरा धावा झालेला आहे दोन ओव्हरमध्ये. उत्कृष्ट असा चेंडू, उत्कृष्ट उत्कृष्ट. आणि धावचित, आणि धावचित. आकाश तोडणकर यांनी उत्कृष्ट असा थ्रो. धावचित अक्षय यांना शंभू यांनी आत्मरी याची संधी प्राप्त करून दिली. अत्युत्कृष्ट गोलंदाजी, अत्युत्कृष्ट गोलंदाजी, पण अंपायरकडनं वाईटचा इशारा. सुंदर असा सट्टा, सुंदर फटक्यानंतर सुद्धा तेरा धावा.
तेरा धावा दो चेंडू अजून धावांची जिंकण्यासाठी गरज आली. अशा प्रकारे रुपेश कोहली वडील करंजीकर यांच्या उत्कृष्ट अशा यष्टी रक्षणामुळे त्रिफळा उडवण्यात आला स्टंपिंगद्वारे आणि अक्षय यांना अखंड यूपी बिहार मधला एक नावाजलेलं व्यक्तिमत्व भया लोकांचा कोहली म्हणून प्रसिद्ध जयेश ठाकूर पुन्हा एकदा टॅप मारून संघासाठी 3 धावा वाचवल्यात. सूरज यांनी आपल्या कर्णधार पदाचा संपूर्णपणे ते वापर करून संघाला संपूर्णपणे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतायत. 15 धावा अजून एक निखिल पेटेकर यांनी खरोखरच इंडियन हाशिम अमला म्हणून प्रसिद्ध असलेले निखिल पेडणेकर यांनी दाढी कुरवाळता न दाढी कुरवाळता डायरेक्टच बॉल घेऊन रुपेश कोहली यांच्या हातात दिला आणि हा खरोखरच 15 धावा आणि खरोखरच निखिल पेडणेकर यांच्या हा 3रा सतत त्यांनी धावची समोरच्या संघातील खेळाडूला घेतलेला आहे. फलंदाजाचं नाव विष्णू घाणेकर. निखिल पेडणेकर उत्कृष्ट अशी फलंदाजी नंतर उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षणानंतर आता उत्कृष्ट अशा गोलंदाजीसाठी निखिल पेडणेकर सज्ज. 7 धावांची गरज, 5 चेंडू हातात. आणि अशा प्रकारे निखिल पेडणेकर अजून एक विकेट मागणं बोल्ड त्रिफळा उडवलेला आहे निखिल पेडणेकर यांनी. गणेश आलेले आहेत फलंदाजीसाठी. गणेश तनपुरे गणेश तनपुरे फलंदाजीसाठी सज्ज. निखिल पेडणेकर गुगली केलेला आहे त्यांनी या बदलच्या. सतरा धावा टोटल झालेल्या आहेत. 3 चेंडू 17 धावा. मी पंचांच्या मागे जे बॅनर घेऊन उभे आहेत जरा त्यांनी थोडं बॅनरला न टेकता थोडं लांब राहावं प्लीज. जरा पंचांचा तिकडे सहकार्य करा, पंचांचा ऐका जरा तिकडे, जरा बॅनरपासून लांब राहावा प्रेक्षकांनी. उत्कृष्ट असा गोल, उत्कृष्ट निखिल पेडणेकर शेवटचा चेंडू घेऊन. निखिल पेडणेकर 1 चेंडू बाकी.
आणि अशा प्रकारे संपूर्ण यथोचित प्रयत्नानंतर संपूर्ण कोहलींच्या पेंडेकर तोडणकर करंजेकर या सगळ्या कर असलेल्या टीमनी आज खरोखर हे लोक स्ट्राईक कर झालेले आहेत. आणि मी मी निखिल पेंडेकर यांना विनंती करीत आहे की तुम्ही तुमचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर स्वीकारावा.